गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू द महाजन कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी। आई एम योर न्यू टीचर मिसेस साईदी भोयर एंड आई विल टीच यू द सब्जेक्ट ऑफ बिजनेस एनवायरनमेंट। सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी अवर सिलेबस ऑफ बिजनेस एनवायरनमेंट। सो लेट स्टार्ट। सो फर्स्ट कंटेंट नेम इज इंडियन बिजनेस एनवायरनमेंट। इंडियन बिजनेस एनवायरनमेंट दिस इज अवर फर्स्ट चैप्टर। यामध्ये आपल्याला पाहिजे की कन्सेप्ट अँड डेफिनेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ बिजनेस एनवायरनमेंट। त्यानंतर आहे नेचर स्कोप ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट, कंपोनेंट्स ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल बिझनेस एन्व्हायरमेंट, अँड लास्ट करंट ट्रेंड्स इन बिझनेस एन्व्हायरमेंट, करंट ट्रेंड्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट। देन सेकंड थिंग इज इंडियन ॲग्रिकल्चर एन्व्हायरमेंट। इंडियन ॲग्रिकल्चर एन्व्हायरमेंटमध्ये रोल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर एन्व्हायरमेंट। त्यानंतर आपल्याला पाहिजे की फंक्शनिंग ऑफ ॲग्रिकल्चर सेक्टर। नंतर ॲग्रिकल्चर मार्केटिंगचे इम्पॉर्टन्स अँड फंक्शन्स अँड देअर प्रॉब्लेम्स आपण सेकंड युनिटमध्ये पाहणार आहोत। त्यानंतर आहे नीड ऑफ क्रेडिट फॉर इंडियन फार्मर्स आणि त्याचे स्ट्रक्चर अँड इम्पॉर्टन्स ऑफ नाबार्ड, हे 2.3 आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आहे करंट ट्रेंड्स इन ॲग्रिकल्चर एन्व्हायरमेंट, त्यामध्ये आहे क्रॉप इन्शुरन्स स्कीम, किसान क्रेडिट कार्ड अँड मिनिमम सपोर्ट प्राईस, हे आहे सेकंड। युनिटमध्ये आहे इंडियन इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट। 3.1 आहे इंडस्ट्रियलायझेशन काय आहे, त्याचे रोल, पॅटर्न, डेफिनेशन, स्मॉल स्केल इंडस्ट्रियलायझेशन हे आपल्या। त्यानंतर इंडस्ट्रियल सिकनेस, त्याचे कन्सेप्ट, डेफिनेशन, कॉजेस अँड रिमिडीज। त्यानंतर आहे करंट ट्रेंड्स इन इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट, इंडस्ट्रियल पॉलिसी आहे 2013 हे आपण। त्यानंतर युनिट 4 आहे इंडियन सर्व्हिस एन्व्हायरमेंट। इंडियन सर्व्हिस एन्व्हायरमेंटमध्ये नेचर, कॉन्ट्रीब्युशन, स्कोप, कवरेज ऑफ इंडियन सर्व्हिस सेक्टर, इंडियन सर्व्हिस सेक्टरचे जे एक स्कोप। त्यानंतर आय टी सर्व्हिस इन इंडिया, आय टी सर्व्हिसची ग्रोथ आणि प्रेझेंट स्टेटस काय आहे ते आपल्याला 4.2 पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आहे टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, त्याचे प्रॉस्पेक्ट्स अँड प्रॉब्लेम्स आपल्याला 4.3 पाहायला मिळणार आहे। 4.4 आहे करंट ट्रेंड्स इन सर्व्हिस एन्व्हायरमेंट, करंट ट्रेंड्स इन सर्व्हिस एन्व्हायरमेंट आपण हे 4.4 पाहणार आहोत। त्यानंतर आहे युनिट 5, लास्ट कंटेंट नेम इज इंडिया अँड फॉरेन ट्रेड एन्व्हायरमेंट। फॉरेन ट्रेड एन्व्हायरमेंटमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन ट्रेड फॉर डेव्हलपिंग इकॉनॉमी। 5.2 आहे बॅलन्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट, हे आपण 5.2 पाहणार आहोत। 5.3 आहे फॉरेन ट्रेड पॉलिसी काय आहे, आणि लास्ट करंट ट्रेंड्स इन फॉरेन ट्रेड एन्व्हायरमेंट, FDI आणि FII। सो दिस इज इनफ फॉर टुडे अँड वी विल मीट अवर नेक्स्ट लेक्चर अँड देन वी विल डिस्कस अबाउट इट। सो थँक्यू व्हेरी मच।